नमस्कार, मी प्रज्ञा दळवी. मी आज आपल्यासमोर माझी एक कथा सादर करते. कथेचं नाव आहे लेखकाची बायपास. लेखक हा समाजातील एक घटक आहे किंवा जमात म्हणा ना. हे लोक फार बुद्धिमान असतात, त्यातले काही तर मनस्वी असतात. त्यांना त्यांच्या लेखनात अजिबात तडजोड केलेली आवडत नाही. स्वतःच्या मताशी ते ठाम असतात. काही लेखक असतातही गरजेप्रमाणे थोडाफार बदल करणारे अथवा मागणीसाठी पुरवठा करणारे. आपला लेखक हा पहिल्या प्रकारातला मनस्वी आणि झंझावाती. त्याच्या कल्पनाच एवढ्या भन्नाट असतात ना की ऐकणाऱ्याला ते अनाकलनीय, नाहीतर हे कसं शक्य आहे असं वाटणाऱ्या. पण लेखक आपल्या कल्पना सत्यात उतरवतोच. त्यासाठी त्याचा वाईटपणा घ्यायची पण त्याची तयारी असते. अथवा कोर्ट कचेऱ्या करायला लागल्या तरी त्याला तयारी असते. पण स्वतःच्या कल्पना त्या प्रत्यक्षात उतरवणारच. त्यांच्या डोक्यात सतत विचार चालू असतात. एक कथा झाली की दुसरी, दुसरी की तिसरी. कधी कधी तर पहिली हातातली कथा पुरी होत नाही तोच दुसऱ्या कथेचे विचार वेग घेतात, कल्पना वेग घेतात. आणि हे सगळं ऐकवायला किंवा श्रोता म्हणून किंवा वाचक म्हणून पहिलं कोण असतं तर ती त्यांची पत्नी. लेखकाला पत्नीकडून विरोध कधी होतच नाही. कारण एक तर त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रचंड विश्वास, त्याच्यात मनस्वी स्वभावाची पूर्ण कल्पना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर निरतिशय प्रेम असतं तिचं. कधीतरी थोडासा विरोध होतो त्यांच्या झंझावाती विचारायला, तर तो तेवढ्या पुरेसाच असतो. लेखकाची लेखनशैली तर वादातीत असते. अतिशय विद्वान माणूस. तर असा हा आपला लेखक एक दिवशी सकाळी उठतो तो पूर्णपणे घामाने डबडबलेला. छातीतही जरासं दुखत असतं पण तो बायकोला हाक पडत नाही. पाणी पितो आणि परत झोपून जातो. आणि दुसऱ्या दिवशी रुटीन चालू होतं. पण ही गोष्ट तिथेच थांबत नाही, हे वाढत जातं. नंतर श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागतो. मग काय, सगळ्या चाचण्या तपासण्या सगळं चालू होतं. सुदैवाने घरात एक डॉक्टर असतो, त्याच्यामुळे विशेष सर्कलमध्ये त्या न अडकता त्याची डायरेक्ट एंजिओग्राफी होते. आणि मग 80%, 90% असे 2-4 ब्लॉकेजेस निघतात. आणि निदान होतं ते बायपास करावीच लागणार. झा आता बायपास करायची म्हणजे सर्जन को शोधाशोध चालू होते. घरातल्या डॉक्टरचं तर म्हणणं पटत नाही, पण स्वतःच शोधायला सुरुवात करतात. 4-5 डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतात, त्यांच्याशी बोलतात. त्यातले एक डॉक्टर त्यांना आवडतो. तुम्ही म्हणाल आवडतो म्हणजे काय? अहो, आपल्या लेखकाची स्ट्रॅटेजीच अशी की डॉक्टरकडे बघितल्याबरोबर विश्वास वाटला पाहिजे की येस, हा डॉक्टर मला नक्की बरं करेल. झालं, सर्जन नक्की होतो. बायको सहमत असली काय किंवा नसली काय, तिला त्यांचा खंबीरपणे पाठिंबा असतो. आणि लेखकालेली पूर्णपणे विश्वास असतो तिच्या पाठिंब्याचा, तिच्या सतत बरोबर असण्याचा. लेखक डॉक्टरांशी बोलून ऑपरेशनची तारीख नक्की करतात. आणि मग आपला सगळा पसारा आवरून ऑपरेशनच्या आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. बायको तर त्यांच्याबरोबर असतेच. सगळं सेटल झाल्यावर रूममध्ये ते पत्नीला सांगतात की तू काही काळजी करू नकोस, मी ठणठणीत बरा होणार आहे, अगदी चांगला बरा होणार आहे, हे डॉक्टर मला नक्की बरं करतील. असा त्यांचा गोड सुसंवाद चालू असताना सर्जन आत येतात आपली टीम घेऊन. पत्नी उठून बाजूला उभी राहते. ते लेखकाला तपासायला लागतात. लेखकाला तपासताना ते त्यांना सगळी प्रोसिजर ऑपरेशनची समजवून सांगतात.
नंतर कशी काळजी घ्यायची, काय करायचं, काय नाही, जवळजवळ हे 15 मिनटं चालू असतं. नंतर सर्जन आपल्या टीमची ओळख करून देतात, तुम्हाला उद्या सकाळी 7 आतमध्ये नेतील ऑपरेशन थिएटरमध्ये, मग हे डॉक्टर तुमची काळजी घेतील, हे तुम्हाला ॲनेस्थेशिया देतील, हे आणखीन काही करतील, असं सगळं समजवून सांगत असतात. लेखक शांत बसलेले असतात, इकडे त्यांची पत्नी धास्तावते, हे चिडलेत की काय, काहीच बोलत नाही, पण तसं काही होत नाही. लेखक म्हणतात, डॉक्टर तुम्ही मला आत्ता सगळी प्रोसिजर समजवून सांगितली, नंतर काय करायचं, काय नाही करायचं, कशी काळजी घ्यायची सगळं सांगितलं, शिवाय तुमच्या डॉक्टर टीमची ओळख करून दिलीत, हे डॉक्टर काय करणार, ते काय करणार, दुसरे काय करतील, हे सगळं सांगितलं, पण अहो तुमच्याबद्दल तुम्ही काहीच नाही बोललात. डॉक्टर म्हणतात, म्हणजे अहो म्हणजे तुम्ही कधी येणार हे कुठे सांगितलं. आता असं बघा तुम्ही, मला लवकर सकाळी 7 आतमध्ये देतील, एक डॉक्टर सलाईन लावतील, दुसरे ॲनॅस्थेशिया देतील, तिसरे माझं सगळं छाती ओपन करून ठेवतील, आणि अहो तुम्ही जर तिथे ट्रॅफिकमध्ये अडकलात तर काय होईल, माझं इथे हनुमान होईल की हो. डॉक्टर कपाळाला हात लावतात, अहो काय माणूस आहात तुम्ही, कुठून आणलं तेवढं धैर्य. अहो मी माझ्या प्रत्येक पेशंटला ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भेटायला जातो, त्याला प्रोसिजर समजून सांगतो, त्याला धीर देतो, रादर धीर द्यायलाच मी जातो की सगळं व्यवस्थित होईल सांगायला, पण इथे इथे तर काय वेगळंच चित्र, आणि मोठा हशा पिकतो, आणि डॉक्टर पुन्हा एकदा सगळ्या सूचना देऊन बाहेर पडतात. दुसऱ्या दिवशी आपल्या लेखकाचं ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडतं, त्यांना ICU ठेवलं जातं, 4 सगळ्या नळ्याही निघतात, आणि मग लेखक महाशय खुश. पहाटे उठल्याबरोबर पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात करतात. असं वाचत असताना एक अर्धा तास जातो आणि एक नर्स येते आणि त्या ICUचा पर्दा फरकन इकडचा तिकडे करते आणि सांगून टाकते. त्यांना कळत नाही की आत यायची ती बाहेर कुठे गेली, स्पंजी करायला आत यायची ती बाहेर का गेली बरं, ते विचार करत असतात. हे काय असते, पडदे असतात ना, ते जमिनीपासून 1.5 ते 2 फूट वर असतात, त्यामुळे खाली लोकांची जाय चाललेली कळत असते पेशंटला. ते बघत असतात, सगळे धावत आहेत, डॉक्टर धावत आहेत, नर्सेस धावत आहेत, वॉर्ड बॉय धावत आहेत, काय चाललंय काय बाहेर. 10 होतात, 15 होतात, ते बेचैन होतात. शेवटी ते म्हणतात, आपण बेल वाजवून नर्सलाच बोलवूया. म्हणून ते बेल वाजवायला जातात, एवढे 4-5 डॉक्टर आतमध्ये येतात, पडदा सर ह्या बाजूनी 2, त्या बाजूनी 2-3. ते म्हणतात, हे काय आहे. तेवढ्यात ते सर्जन पण आत येतात. लेखक म्हणतात, अहो डॉक्टर हे काय चाललंय काय, ही सगळे पडदा लावला, सगळे खाली बाहेर धावपळ चालू आहे, आणि आता तुम्ही सगळेजण आत येत आहे, मी काय वर चाललो का काय, का मला काही आता होणार आहे म्हणून तुम्ही धावत आलेत सगळेजण. डॉक्टरांना परत कपाळाला हात लावायची वेळ होती. डॉक्टर म्हणतात, असं काही नाही आहे, हे सगळे माझे स्टुडंट आहेत, त्यांना मी घेऊन आलो आहे तुम्हाला तपासण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विल पॉवर कशी असावी ह्याचं उत्तम उदाहरण दाखवायला मी त्यांना इथे घेऊन आलो. हां म्हणजे मी व्यवस्थित आहे, मला आता काही होणार नाही, माझं ऑपरेशन चांगलं झालंय, हो ना डॉक्टर. डॉक्टर कोपरापासून नमस्कार करतात, अहो तुमचं ऑपरेशन चांगलं तर झालंच आहे, पण तुमचं आयुष्य 50 वाढलंय, कळलं का, सो डोंट वरी, असं हसत हसत म्हणून डॉक्टर निघून जातात. लेखक महाशय खुश होतात. दुसऱ्या दिवशी त्यांना रूममध्ये शिफ्ट केलं जातं, आणि मग काय, व्हिजिटिंग अवर्समध्ये सगळे मित्र भेटायला येतात, लेखक भेटायला येतात, मोठमोठ्यांना बोलणं, हसणं सगळं चालू होतं, आणि पत्नी बिचारी खाली रिसेप्शनच्या तिथे जाऊन बसते, कारण एका वेळी वरती फक्त दोघांनाच जायला मिळतं. आणि जसे त्यांचे मित्र वरतून खाली येतात, ते येतात पत्नीला भेटायला, आणि त्यांना सांगतात, अहो त्यांना जपायला हवंय, किती बोलतायत ते, किती हसताय, अहो तुम्ही त्यांची काळजी घ्या बरं का. ती गालातल्या गालात हसते. थोड्या वेळाने दुसरे दोघं येतात, ते तेच
अहो वहिनी, त्यांना जरा समजवा, त्यांना म्हणू हसू नका एवढे, बोलू नका एवढे. आता मला सांगा, पत्नी काय करणार हो? आता हे मित्र वरती गेले होते, तेच त्यांना सांगू शकले असते, नाही का? पण मित्र ते मित्र, आणि लेखक महाशय ते लेखक महाशय. अहो 50 वर्षांनी आयुष्य वाढलं तर त्यांचं, एकदम खुश माणूस. धन्यवाद. तुम्हाला जर माझी ही कथा आवडली तर तुम्ही प्राध्यापक कृष्णकुमार गावण यांच्या अविस्मरणीय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.